नमस्कार पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बघा एखादी क्रिया घडत असताना जसं क्रियापदाला महत्त्व असतं त्याप्रमाणे ती क्रिया कोणत्या वेळेला घडते याचा जेव्हा बोध होतो तेव्हा त्याला काळ असे संबोधले जाते। बघा काळाचे तीन प्रकार असतात। जो घडून गेलेला आहे तो भूतकाळ असतो, जो सद्यस्थितीला आहे तो वर्तमान काळ असतो, आणि जे घडणार आहे तो भविष्य काळ असतो। बघा आज सोमवार आहे, आज हा शब्द वर्तमान काळ दाखवतो। त्यानंतर उद्या माझा वाढदिवस आहे, उद्या हा शब्द भविष्य काळ दाखवतो। आणि काल माझ्या मित्राचा वाढदिवस होऊन गेला, काल हा शब्द भूतकाळ दाखवतो। काळ समजण्यासाठी आपण वेगळ्या वेगळ्या माध्यमांचा वापर करू शकतो, त्यामध्ये दिनदर्शिका असेल, त्या दिनदर्शिकेच्या माध्यमातून आपण काळ समजू शकतो, आणि काळ वेळ या घटना समजण्यासाठी आपण सर्वजण वापर करतो ते घड्याळसुद्धा आपल्याला समोर बघायला मिळत आहे, घड्याळाचासुद्धा आपण यासाठी वापर करू शकतो। त्याचप्रमाणे शाळेमध्ये आपल्या शालेय वेळापत्रक असतं, या वेगवेगळ्या साधनांच्या वापराद्वारे आपल्याला काळाची समज येत असते, आणि आपण जे दिनचर्या ठरवतो त्याकरता आपण या सर्व माध्यमांच्या वापराद्वारे काळ समजून घेऊ शकतो।